अनिल देशमुखांचं काय करायचं असा संभ्रम राष्ट्रवादीत निर्माण झालाय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्यानं पुन्हा एकदा सांगितलंय. पण पवारांनी देशमुखांच्या राजीनाम्याचा दिल्लीत फैसला होणार असल्याचं सांगितलंय. अनिल देशमुखांचं काय होणार? देशमुखांच्या मंत्रिपदाचा दिल्लीत फैसला. राष्ट्रवादी देशमुखांची पाठराखण करतीये का? गृहमंत्री अनिल देशमुखांचं काय होणार अशी चर्चा नागपूर आणि मुंबईपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं अनिल देशमुखांबाबत थोडीशी सावध भूमिका घेतली आहे. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलंय. देशमुख काम करतायत. अनिल देशमुखांच्या बाबतीत त्यांना बदल करण्याचा कोणताही विषय चर्चा नाही आहे आणि त्यामुळं तसं काही होणार नाही. शरद पवार यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत मात्र थोडी वेगळी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करून देशमुखांच्या मंत्रिपदाचा फैसला करणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. निवृत्त डीजी विद्यमान गृहमंत्र्यांचा तपास कसा करणार असा सवाल विरोधी पक्षानं उपस्थित केलाय. आणि मग माझा सवाल आहे, पदावर असलेल्या गृहमंत्र्यांची चौकशी अनेक वर्षापूर्वी रिटायर झालेले डीजी हे करू शकतात. देशमुखांवर झालेले आरोप गंभीर असल्याचं पवार सांगतात. या प्रकरणाची चौकशी निवृत्त डीजींमार्फत करण्याची सूचना सुद्धा त्यांनी दिली आहे. पण देशमुखांना हटवणारच असं काहीही पवार बोललेले नाही आहे. त्यामुळे देशमुखांना अभय मिळालंय का अशी चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.